मिसिंग टूथची जर कारणं थोडक्यात सांगायची झाली तर मी सांगेल की कंजनायटली मिसिंग टीथ हे फर्स्ट कारण असतं कंजनायटली मिसिंग टीथ म्हणजे तो दात बोनमध्ये पण नसणं तोंडात आलेला पण नसणं म्हणजे टोटली मिसिंग असणं क हे झालं कंजनायटली मिसिंग टीथ दुसरं कारण येतं ते मोस्ट कॉमनली जे आढळणारं कारण आहे ते आयदर ट्रॉमामुळे किंवा दात किडल्यामुळे किंवा हिड्यांच्या विकारांमुळे जेव्हा दात काढून टाकले जातात तेव्हा ते मिसिंग ते होतात तर हे पण एक कॉमन कारण झालं की ज्याच्यामुळे दात हे तोंडातनं काढले जातात जास्त प्रमाणात किडल्यामुळे किंवा हिड्यांमध्ये दे पस झाल्यामुळे ते काढावे लागतात कधी कधी ॲक्सिडेंटल फॉल होतो आणि अशा वेळेला दात काढावे लागतात हे झालं दुसरं कारण आणि तिसरं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड कारण असतं की ज्यामध्ये दात असतो पण तो तोंडात आलेला नसतो मग तो एक्झॅक्टली असतो कुठे तर तो बोनमध्ये इम्पॅक्ट झालेला असतो हा कशामुळे होतो तो त्या साथी तो 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 तर पहिलं कारण आहे त्यासाठीचं जो दुधाचा दात तोंडात न पडलाच नाही तो जर रिटेन राहिला तर त्यावेळेला खालून येणारा पर्मनंट टूथ बऱ्यापैकी बोनमध्ये अडकला जातो दुसरं एक कारण जेव्हा दुधाचा दात काढून टाकला जातो पण त्याच्या जागेवरती स्पेस मेंटेन करायला डिव्हाइस दिलं जात नाही अशा वेळेला बाजूचे दोन पर्मनंट त्या जागेवरती ड्रिफ्ट होतात आणि हा दात बोनमध्येच अडक हे दुसरं कारण झालं की ज्यामुळे दात इम्पॅक्ट होऊ शकतो आणि तो बोन अडकू शकतो तर ही मोस्ट कॉमनली आढळून येणारी कारण झाली मिसिंग टूथची